अजितदादांनी जे केलं ते उद्या एखादा दहशतवादी करेल. सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलंय. अजित पवार वेश नाव बदलून दिल्लीमध्ये कसे गेले असा सवाल देखील त्यांनी विचारला. मुंबई आणि दिल्ली विमानतळ त्याचबरोबर एअरलाईन्सची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो, एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो नाव बदलून येईल, ह्याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू. मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे. एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही? आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात, तुमचं नाही विचारत, आमचं तरी विचारतात आधार कार्ड. आम्ही दाखवतो आमचं आधार कार्ड, तेव्हा आमचं चेक इन होतं, तेव्हा आम्हाला आत विमानात बसता येतं.